उभ्या जगाला त्यांनी व्यापलं आणि ही सगळी परिस्थिती पुढे आली. त्याच्यातून कुठं सावरलो तरच राजकीय काही घडामोडी झाल्या. एकनाथराव शिंदेसाहेबांनी काही वेगळी भूमिका घेतली. पण त्यावेळेस माझे सगळे आमदार जवळपास आम्ही MLA MLC धरून 60 पेक्षा जास्त आमदार होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. पुरंदरवासियांनो 50 आमदारांनी सांगितलं की अजित पवार तुमच्या मतदारसंघामध्ये कामं झाली ठीक आहे, कारण तुम्ही अनेक वर्ष 7 वेळेला निवडून आलेलात. तुम्ही जवळपास 35 वर्ष टर्म संपेल तेव्हा आमदार म्हणून राहिलेला आहात. आम्ही नव्या दमाचे पहिल्या टर्मचे आमदार, कोण दुसऱ्या टर्मचे आमदार, आम्ही काय करायचं, आम्ही जनतेला काय सांगायचं. पहिली वर्ष गेली करोनामध्ये आणि आता सरकार गेल्यानंतर काम कुणी करायचं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सगळ्यांनी ठरवलं त्याच्यातनं सरकारमध्ये जायचं. आणि म्हणून त्या आमदारांची कामं होण्याच्या करता, तिथल्या जनतेची कामं होण्याच्या करता, त्याच्यातून नरेंद्र मोदी साहेबांचं एक जबरदस्त नेतृत्व, जे पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या नंतर आपल्याला करिश्मा असणारा नेता म्हणून लालबहादूर शास्त्रीजींना बघायला मिळालं, इंदिराजींना बघायला मिळालं, त्याच्यामध्ये राजीवजींना बघायला मिळालं, त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांना बघायला मिळालं, अशा पद्धतीचे करिश्मा असणारे नेते आणि नंतर मोदी साहेब गेले 10 वर्ष काम करतात. ते काम करत असताना समाजातल्या शेवटच्या घटकाच्या शेवटच्या माणसाला देखील त्याच्यात कसा मदत होईल ह्याबद्दलची प्रयत्न भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. मित्रांनो, आज देखील परदेशात गेल्यानंतर दुतर्फा लोक कशी उभी असतात आणि त्यांचं स्वागत करतात हे आपण बघितलंय. 370 कलम काढण्याचं धाडस हे मोदी साहेबांनी केलं, त्यामुळं आता भारतातल्या कुठल्याही माणसाला जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेता येते. पूर्वी जमीन घेता येत नव्हती, त्याच्यामध्ये कायदाच 370 होता, कलमच 370 होता. एवढ्यावर नाही, त्याच्यामध्ये 500 वर्ष श्रीरामाचं मंदिर बांधलं गेलेलं नव्हतं, त्याच्यामध्ये ते बांधलं गेलं. त्याच्यातनं बरेच माझे सहकारी, बरीच जनता भारतातली, त्यांनी समाधान व्यक्त केलं. असे कितीतरी धाडसी निर्णय, मग पुलवामाचा असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारे ज्यावेळेस पाकिस्ताननी चुकीच्या गोष्टी केल्यानंतर पाकिस्तानवर देखील हल्ला करण्याच्या करता मागं पुढं त्यांनी पाहिलं नाही. चंद्रयान पाठवायचा प्रश्न असेल, इतर कोणतेही महत्त्वाचे प्रश्न असेल, तुम्ही बघा नॅशनल हायवेची कामं ह्या 10 वर्षात किती झाली, वंदे भारत सारख्या ट्रेन किती सुरू झाल्या, झालं रेल्वेचं कसं संपूर्ण माझ्या देशामध्ये निर्माण झालं, मेट्रो सारखे प्रकल्प कशा पद्धतीनं पुढे आले, दळणवळणाच्या करता अनेक विमानतळ निर्माण केली, जलवाहतुकीच्या करता अनेक बंदर अनेक पोर्ट आपल्या भारतामध्ये तयार करण्याचं काम चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणावर कमी व्याजाने जपान सारखं राष्ट्र 10% आपल्याला त्या ठिकाणी पैसा देतं डेव्हलपमेंटच्या करता. अशा प्रकारे हजारो कोटी रुपयाची कामं ही सातत्याने आपल्या भारतामध्ये चाललेली आहे. विजन असणारा नेता असला तर देश पुढे जातो, तर देशाची प्रगती होते.